नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। जागतिक महिला दिन हा महिलांचा हक्काचा दिवस। महिला दिनानिमित्त सर्व महिला एकत्र येत आपली कलागुण सादर करत आपण केलेल्या कर्तृत्वाची थाप पाठीवर घेत मैत्रिणींबरोबर केलेला गप्पा, कार्यक्रमाचा घेतलेला आनंद, हाच आनंद सर्व महिलांना घेता यावा या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शहरतर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते। सदरील कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शहर आयोजित महिला दिनाचा कार्यक्रम सर्वे सभागृह येथे घेण्यात आला। कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी विविध कलागुण सादर केले व प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली। सदरील कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सौ मेधा ओक, मानसशास्त्रज्ञ ज्योती कुलकर्णी, ॲडव्होकेट वृंदाताई कुलकर्णी ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य आहेत। स्फूर्ती महिला संस्थेच्या संचालिका सुनेत्रा दिढे, यशस्वी उद्योजिका प्रतिमा येरगोये ह्यांच्या सत्कारमूर्तींचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवलीतर्फे सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडी सदस्य डोंबिवली शहर कार्यकारिणी ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज 8 मार्चच्या महिला दिनानिमित्त सर्वे सभागृह इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। या हा कार्यक्रम आयोजित करण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की महिलांना एकत्र आणून महिलांचं संघटन वाढवायचं, महिलांच्या कलागुणांना वाव द्यायचा आणि महिलांना सक्षमीकरण आणि सबलीकरण याविषयी यासाठी सक्षम करायचं। तर या कार्यक्रमाकरता आपण सत्कारमूर्ती बोलवल्या, मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाने परत घेतला। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।